तो म्हणता की इतली सगळी नगर तयार झाली समकी नवी नवी नाव तयार झाली समकी ह्या वस्तींची त्या वस्तीं भीत आता सगळे आधार कार्ड लाईटीची कनेक्शन उदकाची कनेक्शन तर केंद्र झाली आता तर तांतर इतली परिस्थिती असा की थं कामं पहिली जातात गोयकारा परस तो म्हणता की आम्ही काय पॉवर नश्लो दोष काँग्रेस आणि बीजेपीच्याच जे पीच्याच माथ्यार मला दिसतं पहिली नाही गिरीश बाबांचे सेक्युलरिझम जे काही उद्गार काढले मग ते क्लॅरिफाय करणे महत्वाचे तुझे बरे उद्गार काढले तेच माझ्याच बद्दल स्पेशली <laughs> म्हणजे दोन हजार चौदा इलेक्शन लोकांना कळप की तू ऍक्च्युली किती ऍक्च्युली सेक्युलर मला दिसतं आय एम सेक्युलर ऑन अँड ऑफ कॅमेरा पण ऑन कॅमेरा सुद्धा हा सांगता की ऑफ कॅमेरा सांगतलो की दोन हजार फादर सेड्रिक प्रकाश येऊन गोद्राचे व्हिडिओ म्हणून दाखवून जेव्हा काँग्रेसीक वोट कर म्हणून सांगले आम्ही त्यांनाही सांगितले तो फादर असू किंवा हे असू ताजे समर्थन करूक शकना किंवा तुमचा जेव्हा गुजरातचं प्रेसिडेंट जगदीश ठाकूर हो लास्ट इयर सांगता की मायनॉरिटी हॅव फर्स्ट क्लेम ऑन नेशन्स एसेट्स आम्ही ताजोय विरोध करतले वेदर इट इज ऑन कॅमेरा ऑर ऑफ कॅमेरा हा ऑफ कॅमेरा सांगचो ना की दिस स्टेटमेंट आर गुड एज फार एज आर जी इज कन्सर्न मला एक साधे उदाहरण देऊक हा येले की फिअर सायकोसिस तयार करता म्हणून ह्याच्या पहिली गोयात सेंट्रल युव्हर्सिटीचे प्रयत्न हाणून पाडिल्ले आसा हे हो सेम हे करून की भायले प्रोफेसर येतले आणि ताज्या खाती सेंट्रल युनिव्हर्सिटीचा जो फायदा असा तात पसून गोयंत वंचित सो प्रत्येक वेळा जर एक प्रोजेक्ट येतात म्हणजे आता आज आम्ही म्हणतात गोयात हेच मागी आर जी आसू काँग्रेस असू हाय अँड टुरिझम किऱ्याक येणार पण ताज्या खातीर जर फाल्यां तुम्ही एक मरिना प्रपोज करीत वता लोकांक इंस्टिगेट करता एकूच एकू हांव दिवपाक जाय आणि सिन्स आर जी पी इज सो हेवीली डिपेंडंट ऑन कॅनवासींग बाय पीपल हू आर लिव्हिंग इन लंडन ऑर पोर्तुगल लास्ट इयर दाखयल्ल्या डेटाचेर सिक्स्टी परसेंट पोर्तुगीज पासपोर्ट गोयकारांनी घेवप कमी झालं आणि हे कित्याक कमी जाल्यार जाला जाला बिकॉज ऑफ ब्रेक्सिट आणि थंय होच भंय दाखलो जसे आज तुम्ही आउटसायडरांचा भंय गोंयांत दाखयतात थंय गोंयकारांचो भंय लंडनात दाखयल्लो की ते तुमचे जॉब पुर्तुगीज पोर्तुगीज येवन आनी आणि नंतर कितें जालें हाल पळय ते म्हाका दिसता ताज्या खातीर आर जी पीक उत्तर एक गजाल बरोबर ताणें एक एक मुद्दा काडलो की सगळ्यो डॅश डॅश वाडी डॅश डॅश नगर ही सगळीं जे झाली ती तुमच्याच राजकारण्याने केली तुमच्या नाही ही जी गजाल असा ती हंड्रेड पर्सेंट करेक्ट असा पण जे म्हणजे काही तुमका जर याद जातली म्हणजे तुम्ही आता जसे डॅश डॅश वाडी म्हणली किंवा किरे म्हणतात ते डॅश डॅश दोंगर असत जेव्हा ते डेमोल्युशनची ऑर्डर काढली ते कोर्ट म्हणता की सो कशा ने थोड्या फावटी विषय नसता म्हणजे हा सदांच म्हणता की आय हॅव एप्सूट रिस्पेक्ट फॉर ज्युडिशरी पण जर त्या निर्भया सारख्या केसीन जर ते दे कॅन मेक अ मॉकरी ऑफ इंडियन लॉज जाल्यार म्हाका दिसता न्ही खंय तरी वी हॅव टू बी अ लिटल फास्टर कारण तुम्ही आज पळया खंयच्याय डेमोलिशनाचेर आज वता स्टे घेता फाल्यां हॉटेल okay. सेतू स्टे घेता ओके okay. पण आय फुल्ली अग्री की खंयच्याय पक्षाचे जावं एक गोंयकार म्हणून हे जे वोट बँक तयार करपाचे प्रयत्न आसा ते बंद जावपाक जाय एट द सेम टायम ही सायकोसीस बंद जावपाक गिरीश बाब डोंट यू एग्री तुमच्या इतले इतकी वर्षांॅश डॅश डॅश वाडी आता बरी गजाल आ डॅश डॅश दोंगोर गेलो गिरीराजानच काढलो सो इट वॉज अ व्हेरी सरप्रायझिंग मुवमेंट फॉर मी बट डॅश डॅश वाडी डॅश डॅश नगर डॅश डॅश दोंगर जे असतात ते तुमच्याही राजकारण्यांनी तयार केले नी आता हे धर्मचे राजकारण नी हे वेगळे राजकारण वेगळी तर वोट बँक जाची तुगेली सगळी अपिजमेंट जी आसा इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलीजन तुमच्याही राजकारण्यांनी केली नी, के नी। गिरीश बाब तुम्ही जर सगळं सगळ्या राज्यांचं आणि सगळ्या देशांचा जर इतिहास तर जर एक डेव्हलपमेंट जाता आणि एक एक अर्बनायझेशन जाता दीज आर द बाय प्रोडक्ट्स ऑफ डेव्हलपमेंट ऑर अर्बनायझेशन कारण तू आयज पळय तू आयज गोचे जितले लेबरचे जे काम असा हे तुका थंय मेळपाना आनीक आणि सगळ्या भायल्यांचेर आमकां डिपेंड रावचें पडटा आणि जे गो गोवा लिबरेट झालो त्याच्या नंतर ह्या सगळ्या वेगळ्या कामा खातीर आमकां फोर्सफुल्ली आमकां लोक पडले ही परिस्थिती त्यांना टीचर टीचर जे गोंयांत जे आले लिबरेशना नंतर हे सगळे टीचर चरशे महाराष्ट्रातून आले कर्नाटक आम्ही तांकां रिक्वेस्ट करून हाडले कितलेशेच ऑफिसर आम्ही रिक्वेस्ट करून हाडले सो एक प्रोसेस आशिल् पण झाले किती त्या टायमार एक प्लॅन जो करून सटन एरिया जमिनी हे हो, ना कारणान लोकांनी खुबश्यो जमनी कब्जा केलो आणि ना म्हणल्यार खुबश्या राजकारणांनी त्यांना आश्रय दिलो की ओके आपल्याला खरी बँक पॉलिटिक्स जातले हे वोटर आपल्याक मुखार पड बऱ्याक पडतले पण त्याचबरोबर खूप कडे पळला त्याच राजकारणात ह्याच लोकांनी उडिल्ले असा ही वस्तुत कॉन्स्टिट्युंसीचे नाव घेना पूण आम्ही आता हेजे मुखार फक्त हे हेजेरूच बोळा मारचे परस आम्ही हेजे मुखार आम्ही पळोवपाक जाय पूण आयज जो गोंयकार म्हणटात तो गोंयकाराक एक आपले स्वताचे घर बांदपाक आयज प्रश्न आसा म्हाका दिसता आमी जर डिस्कस करपाक जाय आयज स्टेट बोर्डाचे दिसाक एक गोंयकाराक एक घर कशें परवडटले कारण आमी जमनीचो जो रेट आसा गोंयांक गोंया भितर घर बांदप परवडना पूण दिल्लीकाराक येवन हांगा जमीन घेवन बंगले बांदप परवडटा एक्झेक्टली कारण कारण हातुतल्या आम्ही प्रत्येकाक आपली जी जमीन असा त्या जमनीचा भाव वाढलेला जाईल आपल्याक जाय की आपल्या जमनीचा चढ वेल्यू में सो ही आमची जी, जी माइंडसेट एक एक असा सरकार जो मंत्री बसतात त्यांना ह्या कन्वर्शन त्यांना पैसे मिळतात ते डोंगर सुद्धा शेत सुद्धा कन्वर्ट केले त्यांना आणि पैसे मेळात ऍडिशनल आणि सर्रास होलसेलीन आज कन्वर्शन चालू असा ह्या रिटीन जर पहिले जे आज गोयकार जो सामान्य गोयकार असा जे फॅमिली कडेन प्रॉपर्टी ना सामानरी कोयका रस्त्यावर येतलो आणि बायली मंगल्याने रावतले एक्झॅक्टली exactly, आयज ती परिस्थिती आहे सो आम्ही आयज डिस्कस करपाक जाय मुळ्या की गोंयकारांक आम्ही रिजनेबल रेटांनी म्हणजे त्यांच्या आव्याका भितर त्यांना परवडते अशी जमीन कशी वैल गिरीश भाऊ आर्जी म्हणता गोयकार कोणतो करा म्हणून पहिली काढून तरी एक क्रायटेरियात आणि कोणाकडे हे विषय जो असा गोंयकार आणि कोण गोयकार म्हणतो तेजेर आयज खूप डिबेट आसा आणि हे न्ही की आर्जी येतकरीजे डिबेट हो डिबेट ह्याच्या पहिली आशिल् आणि डिबेट शिवसेनान महाराष्ट्रात खूप केलं आणि शिवसेनान महाराष्ट्रान सत्ताय हाडली आणि त्याच्यानंतर शिवसेनेन त्या इशूचे कित न्याय दिल्ला असा हे महाराष्ट्राच्या लोकांना खबर असा गोयकारांक खबर असा सगळं इशू गोयकारांक नवीन नजे पण इमोशनली जेव्हा लोकांक खरी कन्फ्यूज करून जे जे तरी इंटेंशन असा ते अचीव करपाक करता ते करतात तिथून काही ना सामान्य गोंयकार जो असा तो आज पिशी लावून घेऊ नो आता आता ना कळ लास्ट असेंब्ली एले, इलेक्शना खातीर बी जे पीक कोणी सत्तेर हाडली आए। हें आज गोंयकाराक पटलेलें असा आणि गोंयकार तितूंतल्यान शाबूत जायत असा जो गोंयकार आमचो खंय आसा सो मुख्य इश्यू असा की दिल्ली बसतात आणि जे जमीन गोयकार गोंयची जमीन काबीज करतात